सुप्रीम कोर्टाने स्टेज 3 इंजिन असलेल्या गाड्यांच्या खरेदी विक्रीवर 1 एप्रिल पासून बंदी घातल्याने सिंधुदुर्गातील शोरूम मालकांचे धाबे दणाणले असून ग्राहकांची मात्र चंगळ होत असल्याचे चित्र जिल्ह्यातील शोरूम मध्ये शुक्रवारी दिसून येत होते. भारत स्टेज 3 या इंजिनमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने भारत स्टेज 3 इंजिन असलेल्या गाड्यांवर बंदी घातली आहे. त्याऐवजी 1 एप्रिलपासून भारत 4 इंजिन असलेल्या गाड्यांचीच विक्री होणार आहे. त्यामुळे धाबे दणाणलेल्या वाहन कंपन्यांनी गाड्यांवर भरघोस सूट दिली आहे. एका दुचाकी कंपनीनं 31 मार्चपर्यंत स्कूटर खरेदीवर तब्बल 13,500 रुपयांची सूट दिली असून मोटरसायकल खरेदीवर 18,500 रुपयांची सूट दिली आहे. याचा फायदा घेण्यासाठी जिल्ह्यातल्या बहुतेक गाडी घेऊ इच्छिणाऱ्यांची भाऊ गर्दी शोरूमच्या बाहेर दिसून येत होती. होंडाची डिओ गाडी मी घेतली, आज ऑफर होती आणि मला 10,000 सूट मिळाली त्याच्यावर, त्यामुळे मी खुश आहे. किती किंमत होती ऑलरेडी? ॲक्च्युअलीची 65,000 होती, मला 51,000 पडली. 1 एप्रिलपासून BS3 इंजिन असलेल्या गाड्यांची खरेदी विक्री आणि नोंदणी करता येणार नाही. त्यामुळे BS3 इंजिन असलेल्या जवळपास 6 लाख दुचाकींसह एकूण 8 लाखांपेक्षा अधिक नवीन वाहनं शोरूममध्ये उभी आहेत. ही वाहनं खपवण्यासाठी वाहन कंपन्यांनी मोठी भरघोस सूट दिली आहे, पण यात ग्राहकांची मात्र अक्षरशः चांदी झाली आहे. परेश कांबळी, कोकण नाव, कणकवली.